स्वराज्य घडवण्याची दिली प्रेरणा वाढवली महाराष्ट्राची शान अशा या स्वराज्य जननी जिजामाता गातो त्यांचे आम्ही गुणगान। नमस्कार, मी कार्तिक रामचंद्र खेडेकर। आजचा हा दिवस स्वराज्याचे स्वप्न साकार करणाऱ्या स्वाभिमानी जाधवांची कन्या तर भोसले यांची सून राजमाता जिजाऊ यांची जयंती। स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजीराजे आणि प्रतापशाली संभाजीराजे या दोन छत्रपतींना घडवणाऱ्या मातेचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड येथे लखोजी जाधव व माळसाबाई यांच्या पोटी झाला। बालपणापासून दांडपट्टे चालवणे, घोडेस्वारी इत्यादी युद्धकलांची व राजकारणाचेही प्रशिक्षण मिळाले होते। जिजाऊ तुम नसता तर नसते झाले शिवरायांनी शंभू छावा, जिजाऊ तुम नसता तर नसता मिळाला स्वराज्यांचा ठेवा। मित्रांनो, जिजाऊ ह्या काही साधारण स्त्री नव्हत्या, त्यांनी प्रत्येक मावळ्यांच्या रक्तात स्वाभिमान बिनवला, त्यांनी प्रत्येक मावळ्या शुभ घडवला, त्यांनी प्रत्येक मावळ्या शुभ घडवला। छत्रपती शिवाजी महाराजांना रामकृष्णाच्या गोष्टी सांगून त्यांना सामर्थ्यशाली बनण्याची प्रेरणा दिली व पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले। जिजाऊ एक स्त्री होती, शहाजीराजाची वीर पत्नी होती, जाधव घराण्यांची लाडकी लेक होती, स्वराज्य घडवणाऱ्या स्फूर्तीची ती मूर्ती होती। अशा या महान मातेला मी त्रिवार वंदन करून माझ्या भाषणाला पूर्णविराम देते। धन्यवाद।